दादा मोदीजी आणि अमित भाईंबद्दल आई वडिलांना शिव्या द्या, चालेल म्हणून झाले, आई येऊन शिव्या द्या आणि आमची कोल्हापूरची पद्धत आहे. मोदी आणि अमित भाईंना शिव्या द्या, सहन करू शकतो नक्की पाडला, बाकी काही जणांना त्याचा स्वभाव नाही. आता हे जे इकडून सुरू झालं ना, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, तिकडे पुणे, बारामती वगैरे करायचं ना, तर 19 मला मिशन दिलं गेलं, म्हणजे या वयात मला माझं थोडं फॅमिली लाईफ डिस्टर्ब करायला लागलं. मी अनेक जणांना असं वाटतं की काय मजा येतो यांची, पण कोथरूडची जागा मिळेल, अरे ती आता ना माहिती आहे, तिथे 200 किलोमीटर कोल्हापूर आहे. 16 दिवसात मी घरी जातो, माझ्या घरी माझी आई ती गेली, तिची आई ती 82 वर्षाची आहे, ती आणि मी आमचा चौघांचा संसार आहे. मला निवडून कुठे येता येत नव्हतं, 4 विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा होत्या की जिथे चंद्रकांत पाटील उभारला ते निवडून येईल. आणि माझा सर्व्हेवर थोडा विश्वास नाही असं नाही, परंतु अमित भाईने की मुझे पहिले सर्व्हे करत होतो, पण त्यांच्या होम डिपार्टमेंटने सर्व्हे केला, पण त्याचा मला एक फोन आला, त्याला बोलतोय बराबर आहे फिर मी आपको कोणा मिळेल, मैं चूक कर आ सकता हूँ कोल्हापुर जिले में, पहला बार में अभी मैं आप छलांग लगाएंगे 27 से चलो पुनः दस लोगों ने कहा अरे मेवा मेरा मेवा चुकू लाखा सो मार दी हाँ पाठल हो तो मला त्या मिशन साठी त्या मिशनला सुरुवात करायची. पुणे शहर आज काय पुणे जिल्हा त्याची जागा नाही. महाराष्ट्रातलं सरकार येण्यामध्ये जो शॉर्टफॉल पडतोय 14-19 तो शॉर्टफॉल भरून करण्याची ताकद पुण्यामध्ये आहे. तो शॉर्टफॉल भरून करण्याची सेंटर्स आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नीट कामाला लागलं पाहिजे, महानगरपालिका जिंकली पाहिजे, नो भांडाभांड. शेवटी मी तुम्हाला हे सांगतो की न्याय हा शब्द असा आहे की तो एकाला मिळाला तर तो कोण होते यांनी करतो ना, कोर्टाच्या जजने निर्णय दिला आणि जगदीश मुळीकरांना न्याय मिळाला, स्वाभाविकपणे जगदीश विरोधी जो असतो त्याच्यावर अन्यायच होणार ना, तो बोलणार काय न्यायाधीश ते विकले गेले. आता उलट झालं की चंद्रकांत पाटलांना न्याय मिळाला तर जगदीश मुळीक कसं बोलणार, तर एक महानगरपालिकेची सीट अशी कापून ह्याला पाव ह्याला 10% ह्याला 5% अशी नाही द्यायला ना, ती कोणाला तरी शेवटी द्यावी लागते. मग बाकी नाराज कशाला व्हायचं, कामं करायची. विजयवर पुणे महानगरपालिका 100 क्रॉस केलं नाही तर मी महानगरपालिकेत महापौर तो होणार, कारण 100 किती झाली ते ठरायचं होतं वाढले की नाही म्हणजे, म्हणजे 89 महापौर येतो बरोबर ना, तर 100 येईल की नाही. 99 आल्यानंतर महापौर झाले तरी सुद्धा मी महानगरपालिका तुम्ही जिंकले असं मानणार नाही, 100 क्रॉस करणार असेल तर महापौर झाले काय कशासाठी, ते ढोल बिल वाजवणं आणि सगळं ते बंद करा, बंद करा म्हणजे तुम्ही प्रेमाने करताय मला मान्य आहे, परंतु 100 क्रॉस कोणी महानगरपालिकेत झाला नाही तर महापौर होईल, परंतु ही महानगरपालिका जिंकली असं मी समजणार नाही. तिथे बसलेल्या प्रत्येकाने संकल्प करा, भांडाभांड नाही करायचं. सेम बाळा वेगळ्यांना मी परवा म्हटलं किती नेते आले बाळा होऊन जेवढे बसले, त्यांचा पण थोडा कारण बघा सहभाग आहे ना, जिल्हा बाळाभाऊ आहे, किती हरिश्चर पाठी लागले, स्वतः राहुल कुल आहे, जिल्हा परिषद ताब्यात आली पाहिजे, शिवसेना बीजेपी जागा वाटप आहे, देवेंद्र समर्थ ठरवते आणि त्यांच्या वरती पण समर्थ ठरवते, पण जी जागा शिवसेनेची ती सुद्धा बीजेपीची आहे आणि जी जागा बीजेपीची आहे ती सुद्धा बीजेपीची आहे. शिवसेना बीजेपी युतीच्या जागा रामदेवी भरून आल्या पाहिजे. मुंबई शहरामध्ये 36 आमदार असतात, ठाणे जिल्ह्यामध्ये 21 आमदार असतात, पुणे जिल्ह्यामध्ये 21 आमदार असतात, 3 शहर तरी कॉन्सन्ट्रेट केले ना, मुंबई ठाणे आणि पुणे, तर तुम्ही जे 100 आणता त्याच्या जवळ येऊन बसले, पण बाकीचा बोनस मिळतो तुम्हाला. आणि मी खुले आम बोलतो माझ्या संघटनेच्या वाढीसाठी, वाढीचा प्लॅन मांडायला मला काय अडचण, ज्यात हे स्वाभाविकपणे मी गृहित धरलेलं आहे की ज्या प्रकारची हिंमत एकनाथजींनी दाखवली, आपण पाहिलं काल सगळ्या 2 सभांमधलं अंतर आपण पाहिलेलं, ज्या प्रकारची हिंमत एकनाथजींच्या साथीदाराने दाखवली त्यांना भारतीय जनता पार्टी कधीही अंतर निर्माण होऊ देणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढेल,
आणि ती एकत्र लढत असताना त्यांची जागा सुद्धा विजयी झाली पाहिजे, रामची जागा सुद्धा विजयी झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 160 आमदार आले पाहिजे. ते वनवन फिरणं मा लोकांच्या मागे बंद करूया आपण. मागच्या वेळेला आलेच होते 161, परंतु विश्वासघात झाला पाहिजे माहिती आहे.